आज देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा होतोय. कोल्हापुरात या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगेच्या घाटी हजारो दिव्यांनी हा घाट उजळून निघालाय. आबालवृद्ध कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं या सोहळ्यासाठी पंचगंगेच्या किनारी पहाटेच जमा झाले. विस्तीर्ण रांगोळ्या आणि दिव्यांच्या रांगांनी पंचगंगेचा घाट प्रकाशात उजळून निघालाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगेचा घाट हजारो दिव्यांनी उजळून निघाला. आबाल वृद्ध कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं या सोहळ्यासाठी पंचगंगेच्या किनारी पहाटेच जमा झाले होते. विस्तीर्ण रांगोळ्या आणि दिव्यांच्या रांगांनी पंचगंगेचा घाट प्रकाशात उजळून निघाला. कोल्हापूरची दृश्य पाहतोय आपण. आज देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा होतोय. कोल्हापुरात या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगेचा घाट हजारो दिव्यांनी उजळून निघाला. आज कार्तिक स्वामींचं सुद्धा या निमित्तानं दर्शन घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये वर्षभरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच कार्तिक स्वामींचं त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.